सोपे आणि सरळ पद्धतीने गणित समजून घेण्यासाठी आमच्या ए बी पी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला करा ला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चेतू अभ्यासक्रम या आठवी विषय गणित पाहणार आहात यामध्ये आपण पंचेचाळीस दिवसाचा उपक्रम आहे या पंचाळीस दिवसाचा उपक्रमातला आज आहे एक्केचाळीस आणि बेचाळीसवा दिवस आणि आजच्या दिवसाचा घटक आहे बैजिक राशीचे अवयव पाडणे चला तर मग पाहूया बैजिक राशीचे अवयव कसे पाडतात ते बैजिक राशीचे अवयव पाडणे बघा बारा या संख्येचे अवयव आहेत दोन गुण्हे दोन या संख्येचे अवयव आहेत तीन आणि पाच म्हणजे तीन, तीन गुण्याला पाच मग बारा व पंधरा मधील सामाईक अवयव जर आपले पाहिले तर ते आहे तीन म्हणजे यांचा अर्थ की तीनने बारा व पंधरा या दोन्ही संख्यांना भाग जातो बरोबर मग बर? वैजिक राशींचे अवयव वाढताना देखील वरील संकल्पनेचा उपयोग होत असतो बघा चला पाहूया वैजिक राशींचे अवयव कसे पाडतात येतील ते चार एक्स वर्ग चे अवयव पाडायचे मग चार म्हणजे काय तर चार गुन्हेला एक्स गुन्हेला एक्स किंवा चाराचे अवयव फोड जर केली आपण तर दोन गुन्हेला दोन असे होतो त्यानंतर आठ एक्स वर्गाचे अवयव जर आठ एक्स वर्ग वायचे अवयव पाडायचे झाले तर आठ गुन्हेला एक्स गुन्ह्याला एक्स गुन्ह्याला एक वेळा वाय इथे आता आठाचे सुद्धा आपण दोन गुन्ह्याला दोन गुन्ह्याला दोन असे अवयव करू शकतो किंवा दोन गुन्ह्याला चार असे सुद्धा अवयव करू शकतो मग चार एक्स वर्ग अधिक आठ एक्स वर्ग वाय या संख्येचे अवयव आपल्याला काढायचे आहेत आता दोघांमध्ये बघा दोघांना चाराने भाग जातो एक्सने भाग जातो पहिल्यामध्ये बघा चार गुण्याला एक्स गुन्हेला एक्स दुसऱ्यामध्ये आठ गुणेला एक्स गुणिला एक्स गुन्हेला वाय बरोबर मग दोघांमध्ये जर सामायिक अवयव जर काढायचे झाले तर चार एक्स येईल चार एक्स गुण्हेला एक्स म्हणजे चार एक्स वर्ग सामायिक येईल मग तो जर सामायिक अवयव बाहेर काढला तर मांडणी होईल चार एक्स वर्ग अधिक आठ एक्स वर्ग वाय या बहुपतीचे चा अवयव हो, चार एक्स वर्ग आणि कोण राहील एक अधिक दोन वाय एक अधिक दोन वाय यावर आपल्याला काय समजलं एक अवयव पाडताना प्रथम स गुणकाचे अवयव पाडता आले तर पाडावे नंतर चल भागाचे अवयव पाडावेत प्रथम स गुणकाचे आले नंतर चलभागाचे अवयव पाडायचे स गुणकाचे अवयव पडत नसतील तर तसेच राहू द्यायचे परंतु चल भागाचे अवयव पाडायचे पाहूया पुढे वैदिक राशीचे अवयव पाडणे खालील भाजी ग्राशीच्या वयो अभ्यासा सहा वायगणं वजा अठरा एक्स वाय बरोबर आता याचा जर विस्तार केला तर बघा सहा वायगनं म्हणजे सहा गुनेला वाय गुन्हेला वाय गुन्हेला वाय वजा चार अठरा एक्स वायची जर फोड केली तर सहा गुनेला तीन गुन्हेला एक्स गुन्हेला वाय दोघांमध्ये जर सामायिक काढायचे झाले तर सहा सहा आहे एक वाय आहे म्हणून सहावाय घेईल सहा वाय कौसात राहील आता दो वाय गुण वाय म्हणजे वायवर्ग वजा तीन एक्स म्हणजे या सहा वाय गण वजा अठरा एक्स वाय चे येतील सहा वाय आणि वाय वर्ग वजा तीन एक्स दुसऱ्या प्रश्नाकडे एवढ्या नऊ एक्स वर्ग वजा पंचवीस वाय वर्ग चा विस्तार करायचा आहे नऊ एक्स वर्ग म्हणजे काय तर तीन एक्स चा वर्ग वजा पाच वायचा वर्ग मग दोन वर्गांची वजा बाकी म्हणून एकदा बेरीत एकदा वजा बाकी म्हणून पहिल्या कालशातील तीन एक्स अधिक पाच वाय आणि दुसऱ्या कालशातील तीन एक्स वजा पाच वाय अशा प्रकारे या नऊ एक्स वर्ग वजा पंचवीस वाय वर्गाचा विस्तार होईल तीन एक्स अधिक पाच वाय आणि तीन एक्स वजा पाच वाय दोन वेगवेगळ्या कालशांमध्ये त्यानंतर तिसऱ्या वर्षाकडे एवढ्या पंचवीस पी वर्ग क्यू आर गण अधिक पंचवीस पी क्यू आर बघा पंचवीस पी वर्ग क्यू आरचा घरं या सगळ्यांचा विस्तार करायचा आहे पंचवीसचा विस्तार होईल पण पाच गुन्हेला पाच पी तीन वेळा दोन वेळा क्यू एक वेळा आणि आर तीन वेळा त्यानंतर पंधरा पिक्यू आरचा म्हणजे तीन गुन्हेला पाच गुण्हेला पी गुन्हेला क्यू गुन्हेला आर आता यातील सामयिक वयोग जर काढायचा तर दोघांमध्ये पाच आहे एक प्यू आहे एक क्यू आहे आणि एक आर आहे म्हणजे पाच पिक्यू आर जर सामायिक वयोग काढला तर काय येईल बघा कंसामध्ये पाच पी आरचा वर्ग आणि दुसरीकडे तीन पी क्यू आर निघाल्यानंतर फक्त तीन राहील म्हणजेच पंचवीस पी वर्ग क्यू आर घन अधिक पंचवीस पी क्यू आरचा जे अवयव आहे ते आहेत पाच पी क्यू आर आणि दुसऱ्या कंसात पाच पी आर वर्ग अधिक तीन स्वाध्याय भाव्य खालील मोबुदीचे अवयव प्रश्न पहिला पंचवीस पी वर्ग वजा एक्क्याऐंशी क्यू वर्ग या मोबुली जेव्हा पाडायचे पंचवीस पी वर्ग म्हणजे पाच पीचा वर्ग आणि एक्क्याऐंशी क्यू म्हणजे नऊ क्यूचा वर्ग एक दोन वर्गांची वजाबाकी म्हणून एकदा बेरीज एकदा वजाबाकी घ्यायची आहे मग पाच पी अधिक नऊ क्यू एका कंसात आणि पाच पी व जर नऊ क्यू दुसऱ्या कंसामध्ये अशा प्रकारे त्याचे अवयव पडतील दुसऱ्या प्रश्नाकडे ओळूया एक्स वर्ग वाय अधिक एक्स वायची अवयव पडायचे एक्स वर्गचे एक्स जुनेला एक्स जुन्याला वाय आणि एक्स वायचे येतील एक्स वाय दोघांमध्ये सामायिक येतील एक्स वाय एक्स वाय जर साधारण काढला तर पहिल्या राहील एक्स अधिक दुसऱ्यामध्ये एक म्हणून अवयव येतील एक्स वाय आणि नी, एक्स अधिक एक तिसऱ्या प्रश्नाकडे ओढूया चार छेद नऊ एम वर्ग वजा पंचवीस छेद सोळा वाय वर्ग याचे अवयव पाडायचे आहेत दोन छेद तीन एम वर्ग चा वर्ग वजा पाच छेद चार वाय वर्ग चा वर्ग मग इथे दोन वर्गांची वजाबाकी आहे म्हणून एकदा बेरीज एकदा वजाबाकी म्हणून दोन छेद तीन म्हणजे दोन एम छेद तीन वजा पाच छेद चार पाच वाय छेद चार एका कौंसात त्यानंतर दोन एम व छेद तीन अधिक पाच वाय छेद चार दुसऱ्या कंसामध्ये अशा प्रकारे बहुपदीचे अवयव पाडले जातात